रात्रीच्या अंधारामध्ये हे बॅनर्स लावलेले आहेत, त्यांच्या जर हिम्मत असती तर त्याखाली स्वतःची नावं लिहिली असती. गेले 2.5 वर्ष त्या महाराष्ट्रात सत्ता असताना या महाराष्ट्राला लुटून खाऊन हे बोके माजलेले आहेत आणि त्यांचं खाण्याचा जे काय समोरचं ताट आहे ते एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ते खेचून बाहेर टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा तिळपापड झालेला आहे. ह्या रागातनं आणि ह्या द्वेषातून अशा पद्धतीच्या कृती ह्या करतायत. परंतु मी म्हणेन हे डरपोकपणाचं लक्षण आहे. तुमच्यात जर हिम्मत असती तर खाली तुमचं नावल त्या ठिकाणी लिहायला पाहिजे होते. रात्रीच्या अंधारात बॅनर्स लावायचे. आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी महानगरपालिकासुद्धा तक्रार करणार आहे आणि ज्यांनी बॅनर्स लावले त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. त्यामागे कोण आहे बॅनर्स लावण्यामागे हे आम्हाला कळलेलं आहे. शेवटी ठाण्यात आपण आहात. तुम्हाला माहिती असेल याच्यामागे जे लोकं आहेत यांचा इतिहास संपूर्ण ठाणे शहराला माहिती आहे. कोणाच्या प्रॉपर्ट्या कब्जा करायच्या, कोणाची हॉटेल्स कब्जा करायची आणि या भूखंडांच्या प्रकरणामध्ये कोण आत गेलं होतं, या सगळ्या गोष्टी हा इतिहास ठाणेकर विसरलेले नाहीत. अडचणीत आलेल्या माणसाला ज्या प्रॉपर्ट्या कब्जा करून मुलं बसून हॉटेल्स ताब्यात घेणं आणि स्वतःची मालमत्ता वाढवणं हेच आत्तापर्यंत ह्यांनी धंदे केलेले आहेत. ठाणेकर हा इतिहास विसरलेले नाहीत. कोण या भूखंडाच्या प्रकरणामध्ये आत गेले होते त्यामुळे रात्रीच्या अंधारात अशा प्रकारच्या गोष्टी न करता जर तुमच्यात हिम्मत होती तर जाहीरपणे या गोष्टी समोर येऊन कराव्यात. एवढंच मला या ठिकाणी बोलायचं आहे.